सुषमा अंधारेंचं उपसभापती नीलम गोरे यांना पत्र आहे. हक्कभंग कारवाई संदर्भात दिलेल्या निर्देशानंतर हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. माफी मागणार नाही, सुषमा अंधारे भूमिकेवर ठाम आहे. कारवाईचा भाग म्हणून तुरुंगवास भोगावा लागला तरी चालेल असं सुषमा अंधारे म्हणताय. याच विषयी बोलण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, सगळ्यात पहिला सवाल, हे पत्र सुरुवातीला संस्कृत मध्ये का लिहिण्यात आलं? भारतीय हिंदू संस्कृतीची, सनातनी संस्कृतीची आधारशिला ही ज्या ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे, वेद, श्रुती, स्मृती, पुराण, हे सगळे ग्रंथ ऋषीमुनींनी संस्कृतमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे कुठलाही कट्टर हिंदुत्ववादी जे आमच्याकडून गेलेत आणि हिंदुत्वाच्या प्रचार प्रसारासाठी गेले असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यांना संस्कृत आलं पाहिजे. फक्त एवढ्याच साठी म्हणून आम्ही त्यांना संस्कृतमध्ये पत्र लिहिले. या पत्रात तुम्ही म्हटलेलं आहे की माफी मागणार नाही, तुरुंगवास भोगावा लागला तरी चालेल. कारण मी जो काही मुद्दा मांडते हे फक्त स्लिप ऑफ टंग आहे की ठीक आहे माझ्याकडून अनावधानाने हा शब्द गेला की ठीक आहे बाबा की रवींद्र धंगेकरांना गोरे का बोलू देत नाहीत, पण हा स्लिप ऑफ टंग तसाच आहे जसं सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाकडे नेऊ केला, किंवा राष्ट्रपती पदावरच्या मुर्मूजींचा उल्लेख त्यांनी पंतप्रधान असा केला, हे स्लिप ऑफ टंग आहे, ही चूक आहे, हा काही गुन्हा किंवा अपराध नाही. परंतु उगाच राजकीय कुरघोडी करण्यासाठी सभापती पदाचा गैरवापर जर गोरे करत असतील तर गोरेंपुढे मी झुकणार नाही आणि माफी मागणार नाही. अगदी, पण मुद्दा मूळ हाच आहे की एरवी मात्र मराठीतून पत्रव्यवहार केला जातो, पण इथं मात्र तुम्ही संस्कृतमधून पत्रव्यवहार केल्यामुळे मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. ताई, मी पत्र याचसाठी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे की आम्हीच खरे हिंदुत्ववादी, आम्हीच खरे कट्टर हिंदुत्ववादी आणि सनातन संस्कृतीचे पुरस्कर्ते, असं ज्या सगळ्या भाजपाईंना आणि भाजपाईच्या वळचणीला गेलेल्या आमच्यातल्या गद्दारांना वाटतंय, त्यांना हे माहिती असायला हवं की हिंदुत्वाची आधारशिला ही ज्या ग्रंथांमध्ये आणि श्रुतीस्मृतींमध्ये सांगितलेली आहे ती संस्कृतमधून सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांना संस्कृत यायलाच हवे. शिवाय आपल्याकडे राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात ज्या 22 भाषा दिलेल्या आहेत, ज्या 22 भाषांना आपण प्रशासकीय व्यवहार करू शकतो, त्या 22 पैकी एक संस्कृत सुद्धा आहे. त्यामुळे अडचण असायचं काही कारण नाही. अगदी. या पत्रामध्ये तुम्ही सभापतींच्या भूमिकेविषयी सुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं आहे. या पत्रामध्ये मी सभापतींच्या भूमिकेवर सरळ सरळ प्रश्न निर्माण केलेले आहेत. जरी माझं पहिलं वाक्य हे स्लिप ऑफ टंग असेल तरी त्या स्लिप ऑफ टंगला तुम्ही जर गुन्हा म्हणणार असाल तर मग आत्तापर्यंत प्रवीण दरेकर असतील किंवा सुधीर मुनगुंटीवार असतील या लोकांनी महापुरुषांचा अवमान होतोय म्हणून भिडेवर एखादा हक्कभंग का आणला नाही? याच आमदारांनी किंवा या सभापती महोदयांनी महापुरुषांचा अपमान होतोय कारण संविधानिक पद जे आहे ते संविधानिक पद ज्या घटनेने तयार केलेले आहे त्या घटना करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान किंवा फुल्यांचा अपमान राज्यपाल करतात म्हणून एखादा निंदाव्यंजक ठराव मांडावा असे सभापती पदावर असणाऱ्या नीलम गोरे यांना का वाटले नाही? त्यामुळे नीलम गोरेंची भूमिका, आम्हाला सभापती पदाबद्दल प्रचंड आदर आहे, अभिमान आहे, परंतु सभापती पदावरची व्यक्ती मात्र आत्ता इतके दिवस आहे पण आत्ता मात्र खात्रीने वाटते की त्या पक्षपाती आहेत आणि निव्वळ राजकीय कुरघोड्या करत आहेत. निश्चित. धन्यवाद सुषमाताई आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.